नमस्कार मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण कटोरी ब्लाऊजच्या हुंड्याचे माप शिकणार आहोत. ब्लाऊजची लांबी 13 इंच घेतलेली आहे. 2 इंच गळा, 3 इंच शोल्डर, 9 इंच ब्लाऊजची रुंदी आहे. झाले का सर्व मापे तुमचे व्यवस्थितपणे टाकून आता गळ्याचा बॉक्स आपण तयार करून घेऊया. 6 इंचावरती मी गळ्याची लांबी 6 इंच घेतलेली आहे. तुम्ही त्याच्यापेक्षा जास्तही लांबी घेऊ शकता. गळ्याचा बॉक्स आपला तयार झालेला आहे. आता आपण शोल्डर 3 इंच घेतलेलं आहे. मुंड्याची लांबी ही आपण 5.5 इंच घेणार आहोत. कुठल्याही साईजच्या मापाचे ब्लाऊज असेल तर मुंड्याची उंची ही 5.5 इंचच ठेवत राहा. मुंड्याचे माप टाकण्यासाठी आपण बॉक्स तयार करून घेणार आहोत. कुठल्याही साईजच्या ब्लाऊजसाठी तुम्ही हे माप वापरू शकता. अगदी सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करत आहे. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर मला नक्की कमेंट करा. मुंड्याचा बॉक्स तुम्ही बघू शकता. कॉर्नरला 1/2 इंचावरती एक टिक करूया आणि एक टिक 1.5 इंचावरती करूया. पहिली टिक 1.5 इंचाची व दुसरी टिक 1/2 इंचाची. अशा प्रकारे आपण मुंड्यामध्ये 2 टीक गोलाकार करून घेतलेल्या आहेत. मुंड्याला आपण गोलाकार देऊन घेऊयात. कटोरी ब्लाऊजसाठी मुंड्याचे माप हे खूप महत्त्वाचे असते. आपण ब्लाऊज कितीही छान शिवला तरीही मुंड्याचे माप जर व्यवस्थित नसेल तर हाताला फुगा येतो व हाताची आणि ब्लाऊजची फिनिशिंग पूर्णपणे बिघडून जाते व आपला ब्लाऊज हा खराब दिसतो. त्यामुळे मुंड्याचे मापही व्यवस्थित टाकली पाहिजे. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करायला विसरू नका.